सरकारी कर्मचाऱ्यांची पतसंस्था म्हणजे ग स सोसायटी। या सोसायटीच्या निवडणुकींचा बिगुल वाजला असून 28 एप्रिल रोजी निवडणूक होत आहे। या निमित्तानं लोकसहकार गटातर्फे भडगाव येथे मंगळवार दिनांक 19 रोजी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात भडगाव तालुक्यासह पंचक्रोशीतील बहुसंख्य मतदार सदस्य सहभागी झाले होते। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लोकसहकार गटाचे अध्यक्ष श्यामकांत भदाने होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक मनोज पाटील, सुधीर पाटील, दीपक बोरसे, बाळासाहेब चव्हाण, दिलीप चांगरे, रवींद्र पाटील, रवींद्र निकम, प्रमोद चिलानेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। लोकसहकार गटाच्या या मेळाव्याप्रसंगी उमेदवारी करीत असणारे सर्व 21 उमेदवार देखील या मेळाव्यात उपस्थित होते। विशेष म्हणजे मेळाव्याच्या दिवशीच या पॅनलला अपेक्षित असलेले मतदान चिन्ह पतंग हे देखील मिळाल्याची घोषणा प्रमुख पाहुणे मनोज पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान केली। त्याचप्रमाणे सोसायटीच्या सदस्य बांधवांच्या हिताचे सर्व महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या विकासाच्या अजेंड्यात घेत लोकसहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुसंख्य मतांनी निवडून देण्याचं आवाहन मनोज पाटील यांनी केलं। लोकसहकार गटातर्फे स्थानिक मतदारसंघातून सुनील सूर्यवंशी, सुमित पाटील, शरद पाटील, शैलेश पाटील, वाल्मिक पाटील हे उमेदवारी करीत आहेत। तर बाहेरील मतदारसंघातून नथ्थू पाटील, ज्ञानेश्वर सोनोने, रवींद्र सोनोने, राजू गायकवाड, अनिल गायकवाड पाटील, शांताराम पाटील, प्रकाश पाटील, नवल पाटील, विजयराव सोमवंशी, सतीश बोरसे, हरिश्चंद्र बोंडे हे उमेदवारी करीत आहेत। महिला राखीव मतदारसंघातून प्रतिभा सुर्वे, छाया सोनवणे हे उमेदवारी करीत आहेत। तर जातिनिहाय राखीव मतदारसंघातून सुभाष जाधव, जोधमल नाईक, यशवंत सपकाळे हे उमेदवारी करीत आहेत। मेळाव्याप्रसंगी लोकसहकार पॅनलचे प्रमुख मनोज पाटील यांनी उपस्थितांना लोकसहकार पॅनलवर भरभरून मतदान करण्याचं आवाहन केलं। त्याचप्रमाणे आवाज मराठी या चॅनलला माहिती देखील दिली आहे, ती पाहूया। हे बघा, ज्यावेळेस आम्ही 2015 प्रथमतः निवडणुकीस उभे राहिलो त्यावेळेस सभासदांनी भरघोस असं मतदान देऊन आम्हाला या गस सोसायटीवरती पाठवलं होतं। आमचं सर्वांचं अजिंठा आहे लोकसहकार गटाचा की सभासदांचं जास्त हित जोपासलं पाहिजे, स्वच्छ कारभार आणि सभासदांचं हित। सभासदांना काय पाहिजे असतं तर सभासदांना जी कर्ज मर्यादा आहे ती वाढून पाहिजे, व्याजदर कमी झाले पाहिजेत, त्यांना इमिजिएट पैसे मिळाले पाहिजे। याच्या व्यतिरिक्त सभासदांची फार काही अशी मागणी नसते आणि ती मागणीसुद्धा योग्यच आहे। आमचा लोकसहकार गट हा आजचा काळ जर बघितला तर बँकेच्या स्पर्धेमध्ये आपली सोसायटी ही टिकली पाहिजे, त्या पद्धतीने आपण व्याजदर ठेवले पाहिजे। त्याचबरोबर जी आपली कर्ज मर्यादा आहे, आपण 10 लाखापर्यंत कर्ज देतो, परंतु माझ्या बांधवांना एखादं घर बांधायचं असेल किंवा काही लग्न कार्य करायचं असेल तर त्याचं 10 लाखामध्ये होत नसतं। पगाराच्या मानाने 10 लाख कर्ज हे फार कमी आहे। ते आमच्या लोकसहकार गट हा 20 लाखापर्यंत करण्याचा आमचा मनोदय आहे। आणि आज आपण बघतोय की ज्यावेळेस आमच्या लोकसहकार गटाने 22 महिने कार्यकाळ केला त्या कार्यकाळामध्ये सगळ्यात जास्त नफा झाला आणि त्या नफ्यामुळे आज जे 10 आणि 12% व्याजदर होतं तर त्याचा एकच रेट 10% ठेवण्यात आलेला आहे। हे सर्व श्रेय माझ्या कर्मचारी, माझे सभासद आणि माझं संचालक मंडळाचं आहे। सर्वांनी मिळून आम्ही हे कार्य केलं आणि याच्या पुढचा मानस आहे की कमीत कमी व्याजदर कसं मला करता येईल आणि माझ्या सभासदाला जास्तीत जास्त। आमचे हे आदरणीय सुनीलांना आहेत, सुनीलांना सुरवंशी स्थानिक मतदारसंघातील आहेत, त्यांचंही इच्छा आहे की आपण आपले जे सभासद बांधव आहेत ते होम लोन घर बांधकामासाठी बाहेरून कर्ज घेतात। जर आपण अशा पद्धतीचं जर एखादं होम लोन सारखं जर चालू केलं तर आपल्या सभासदाला बाहेर बँकेत जाण्याची सुद्धा आवश्यकता पडणार नाही आणि आपल्याकडे तसा फंडसुद्धा उपलब्ध आहे। त्याचबरोबर आमचे आदरणीय एन एस पाटील हे ऑडिटर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनानेही जास्तीत जास्त कसं कर्ज देता येईल, कमीत कमी व्याजदर कसं करता येईल आणि अनेक अशा योजना आहेत की ते योजना ह्या आम्ही सभासदांच्या वर्गणीतून पैसे घेऊन करतो, परंतु सभासदांची मागणी की ह्या ज्या योजना आहेत त्या नफ्यातून केल्या पाहिजे। आम्ही विचार करतोय की सभासदांची मागणी सुद्धा योग्यच आहे, त्या जर भविष्यामध्ये काही योजना त्याच्यातल्या कमी करून आणि काही योजना या नफ्यातून जर केल्या तर माझ्या सभासदावर त्याचा बोजा पडणार नाही।
आणि एकंदरीत असं जर केलं जर दर ह्या वर्षी माझ्या 22 महिन्याच्या कार्यकाळात पहिल्या वर्षी 3 कोटीने नफा जास्त झाला, दुसऱ्या वर्षी 8-10 कोटीने नफा जास्त झाला, अशा पद्धतीने जर प्रत्येकाने कार्य केलं आणि आमचा लोक सहकार गट हे कार्य केल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीने कार्य केलं तर गसत सोसायटीला सोनेरी दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत असं मी माझ्या सर्व सभासद बंधूंना लोक सहकार गटाकडनं आणि आजच्या भडगाव मेळाव्याकडनं आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे भडगाव मेळावा आमच्या लक्षात राहण्याचं कारण म्हणजे आमच्या रवींद्र भाऊसाहेबांनी आज मेळावा ठेवणे आणि आम्हाला योगायोगाने पतंग मिळणे हा सुद्धा दुग्ध सहकार योग आज येऊन गेला, म्हणून आज भडगावच्या मेळाव्यात आमचे लोक सहकार गट हा आनंदी आहे आणि अशाच प्रकारे आम्ही विचार करतोय की माझा सभासद राजा खुश कसा राहील आणि जास्तीत जास्त सुविधा आणि आम्ही त्यांना पुरवू कशा आणि तो खुश असला तर आम्ही सुद्धा खुश राहू अशा पद्धतीने पुढे नेण्याचा आमचा मनोदय आहे. पाटीलसाहेब, मागच्या वेळेस तुम्ही म्हटल्याप्रमाणे महानगरपालिकेची जी कर्ज वसुली होती तर त्या संदर्भात देखील आपण कसं प्रॉफिटमध्ये आणू शकत होतो, हा जो मुद्दा तुम्ही विरोधकांसंदर्भातला मांडलाय तो नेमका काय? म्हणजे जर बघितलं तुम्ही मागच्या 7 वर्षापासून गसत सोसायटीचे महानगरपालिकेने 6.25 कोटी रुपये थकीत होते, ते म्हणजे सभासदांच्या पगारातून पैसे कपात झाले परंतु ते गसत सोसायटीकडे वर्ग केले नव्हते आणि बऱ्याच वेळा आम्ही त्यांना पत्र पाठवून सुद्धा ते वसूल झाले नाही. आमचे एक संचालक महानगरपालिकेचं 25 वर्षापासून प्रतिनिधित्व करताय, सर्वांना सल्ले देण्याचं काम करतात परंतु आपल्या घरातला पैसा वसूल ते करू शकले नाही, परंतु माझ्या सर्व सभासद संचालक मंडळाने आणि आम्ही निर्णय घेतला की जर महानगरपालिका पैसे देत नसेल तर आपल्याला कुठलं तरी पाऊल उचलावं लागेल आणि त्या पद्धतीने आम्ही वकिलांच्या सल्ल्याने आयुक्तांवरती दिवाणी दावा दाखल का करण्यात येऊ नये म्हणून आम्ही ठराव केला आणि त्या पद्धतीने शासनाला पाठपुरावा केला आणि त्यानंतर आम्हाला आयुक्ताने बोलवलं आणि त्यांनी आमच्याशी चर्चा केल्यानंतर सांगितलं की एवढे पैसे आम्ही एका वेळेस देऊ शकत नाही, आम्ही टप्प्याटप्प्याने तुम्हाला पैसे देतो आणि त्यांनी दर महिन्याला 40-50 लाख रुपये दिले आणि एका वर्षाच्या माझ्या कार्यकाळात 6.25 कोटी रुपये जळगाव महानगरपालिकेचे वसूल झाले आणि त्याचा विक्रमी फायदा आमच्या सोसायटीला झाला की दुसऱ्या वर्षी वसुली कर्जवाढ आणि जवळजवळ दुसऱ्या वर्षी 2 लाख कर्ज मर्यादा वाढवल्याने 150-200 कोटी कर्ज वाटप झालं, त्याचाही फायदा आम्हाला झाला आणि दुसऱ्या वर्षी जवळजवळ 21.20 कोटी नफा झाला, हा 112 वर्षातला विक्रमी नफा आहे. अशा पद्धतीने आम्ही नगरपालिकेचे पैसे वसूल केले. आगामी काळामध्ये जे सभासदांना आम्ही आता 10 लाख कर्ज पुरवठा करतोय तो 20 लाख देण्याचा आमचा मनोदय आहे. आज जे 10% व्याजदराने कर्ज देतोय ते अजून कसं मला कमी करता येईल, त्याचबरोबर होम लोन ही संकल्पना आमच्या काही सभासदांची आहे तर ती सुद्धा आम्हाला पूर्णतः आणायची आहे. त्याचप्रमाणे जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांचा जामीनदाराचा जो प्रश्न आहे, एखादा जामीनदाराची जर दुसऱ्याकडे बदली झाली तर त्या गावाला त्यांना सही घेण्यासाठी जावं लागतं तर याच्यावर आधुनिकतेने आम्ही विचार करतो, सही घ्यायला जावं लागतं तर याच्यावर आधुनिकतेने आम्ही विचार करतोय की एक ॲप आम्ही लॉन्चिंग करणार, त्या ॲपद्वारे आम्ही OTP क्रमांकावरून त्यांची सही मागवणार आणि त्यानुसार ते काम सोपं करण्याचा आमचा मनोदय आहे. त्याचबरोबर जो इन्शुरन्स आहे 3 लाखाचा तो कर्ज मर्यादेच्या बरोबर करण्याचा आमचा मानस आहे. अशा अनेक योजना आहेत की जेणेकरून त्याचबरोबर जे आज आम्ही कर्ज वाटप करतो ते कर्ज वाटप केल्यानंतर एखाद्या बांधवाला जर 15 तारखेला कर्ज पाहिजे असेल तर त्याला 15 दिवसाचं व्याज लागतं, परंतु एखाद्या बांधवाला जर 10 तारखेला कर्जाची गरज पडली तर त्याला विनाकारण 1 महिन्याचं व्याज लागतं. जे 9 दिवस त्याने कर्ज पैसे वापरले नसतात तरी त्यालासुद्धा त्या 9 दिवसाचा पैसा द्यावा लागतो, तर पर डे व्याज आकारलं जाईल. जेवढे दिवस तुम्ही पैसे घेणार तेवढ्याच दिवसाचं व्याज तुम्हाला लागणार, अन्यथा दंड लागणार नाही. कारण ही सभासदांची सोसायटी आहे, जास्त नफा करून काय करणार, तर याच्यापेक्षा योग्य पद्धतीने काम केलेलं कधीही चांगलं असेल, म्हणजे उदंड बसणार नाही असे आमचे मनोदय आहे. लोकसहकार पॅनलचे उमेदवार रवींद्र सोनवणे यांनी देखील आवाज मराठीला माहिती दिली आहे, ती पाहूयात. निश्चितच जे आमच्या मनोज अण्णांनी गेल्या 22 महिन्याच्या कालावधीत काम केलेलं आहे ते संपूर्ण काम हे सभासदीचाच आहे, संस्थेच्या कल्याणाचं आहे. सर्वांनी अतिशय निस्वार्थ भावनेने, निरपेक्ष भावनेने काम केल्याने
सभासदांचा त्यांच्या कार्यकाळावर त्यांच्या कर्तृत्वावर हा विश्वास पक्का झालेला आहे। आज जो या मंडपमध्ये बसायला जागा नाही, या कार्यालयात बसायला जागा नाही, हा सभासदांचा त्यांच्यावरचा विश्वास आहे। आणि मला खात्री आहे की येत्या 28 तारखेला लोकसहकार गटाचे 21 उमेदवार सभासद हे विजयी करणार आहे आणि तेच या मेळाव्याचं फलश्रुती आहे। समोरचे पॅनल जसं म्हणणं आहे की नौकांना संधी देण्यापेक्षा अनुभव असलेला यांना संधी द्या, तर त्याला तुम्ही नेमकं कसं बघताय? आमच्या पॅनल प्रमुखांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने पॅनलची रचना केली आहे। काही नौखे काही अनुभवी या सगळ्यांचा समतोल या ठिकाणी साधला गेला आहे आणि तो समतोल साधला गेलेला सभासदांना भावला आहे आणि म्हणून सभासदांच्या उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया आहेत की ह्या पॅनल एवढे चांगले उमेदवार कोणत्याही पॅनलमध्ये नाही आणि एक तो प्रभाव पॅनलचा निश्चितपणे सभासदांना।